बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या क्षणाच्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या पाहायच्या आहेत. अर्थातच दिवसभरात जे घडलंय ते परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर पडलेले ईडीचे छापे, मग ते मुंबई असेल, पुणे असेल किंवा मग दापोली, अशा तीन ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी, प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयनं अटक केली त्यासंदर्भातली. आणि तिसरी एक गुड न्यूज पाहूयात पावसासंदर्भातली आनंदाची बातमी. मान्सून पुढे सरकलाय, मौसमी वारे पुढे सरकतायत, 2 दिवसात देशाच्या मुख्य भूमीवर मान्सून दाखल होणार आहे, ती बातमी सविस्तर पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे